जागा काय आहे आता? मी नका जायचा नाही, त्याने निघायच नाही. अचानक उठलो, काय काम नव्हतं, म्हटलं चला आज मी नका जाऊ. मग गाडीवर जायचा प्लॅन केला आहे आपण. आपल्या जवळपास 200 किलोमीटर जायचं इकडून. आता टाकी बंद करू आपल्या गाडीची. आपण आता आता आहे करत होता गणपतीला पुण्याला. पुण्याला गणपतीला यास मग झाला प्लॅन. अचानक म्हटलं चला जाऊ. मग निघालो आपण आता पुण्याला. पंपावर जाऊन टाकी फुल करून घेतो. आता टाकी फुल करून आपण निघालो आपल्या तिकडच्या पुण्याच्या मार्गाला. मी आलो आहे पालखेडला प्रमोदला घ्यायला. हा त्याच्या घरा बशी जाऊन तो मला म्हटलं चाल जायचं पुण्याला. येतो का भाऊ? लगेच हा म्हटला भाऊ. हा म्हटला आणि भाऊला म्हटलं चालतो भाऊ. लगेच बॅगीवर निघाले आता. तुझ्या हिशोबाने काय घाल. ओके ठीक आहे. आता आम्ही निघू राहिलो. 10 रॅकेट घ्या, पॅक लावा. चला आता येऊ. आपण आता आलो पिंपळाचा टोल नाका सोडून. तिकडे गर्दी होती त्याच्यामुळे काय असलं अडथळा आला. आता आपण नेटकेच आपलं नाशिक मध्ये एंट्री झाली. आता आम्ही नाशिक मधून आता डायरेक्ट नाशिक रोडला लागणार आहे. तिकडून सिन्नर हायवेला लागू. ठीक आहे. आता लांब थोडस काहीतरी वस्तू घ्यायची पण दुकान काय दिसत नाही आम्हाला ते. पाऊस चला. आता आम्ही नाशिकच्या बाहेर निघालोय. आता नाशिक सोडतोच म्हणजे जवळपास आम्ही आता पुणे हायवेला लागलोय. माग गाड्या पाहिल्या की पुणे. आता नीट लागायच्या रोडने सरळ सरळ. आता नीट या रोडने सरळ सरळ लागला. आळे फाटले डायरेक्ट. आळे फाटल्यानंतर विनेच्या घरी तिने लोक सांगा काय खेळ हे जरा बघा काय. आता दिसते आता हे एकदम पॉश एरिया सगळं समृद्धी महामार्गात. इकडे असं इकडून एक चढायला आहे वर. इकडून एक चढायला आहे वर. निसर्ग रम्य असं आहे वातावरण. हा इकडं हा जो दिसत वर सगळी सगळ्यात वाईट तो हा वाईट. हा जुना रोड होता त्याच्यामध्ये ते ना. आता हा रोड केला जातो. काय वातावरण काय वाटत एक नंबर. गणगौर असा भाऊ चालू होता. जागोच्या असा ब्रेक घेतला इथं संगमनेरच्या पुढं पुढं थांबलोय थोड्या वेळ. आता उडायची वाटपावर राहिलो. नेट निघायचंय ना. प्रमोद भाऊ जागो काम इकडं बाय. हेल्मेट दाखव हाच ना. घ्या एवढं निशा घ्या निशा. आयच्या गावात ट्रिप्सी 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 ट्रिप्सी. रोहित तुला काय वाटतंय सरप्राईज कसं होतं काय होत आहे कसं होतं रोहित तुला सरप्राईज. प्रतीक चेजूरकर तुम्ही कुठं चालले चाळीत चालले का? आणि